ताड़ी पीने की वजह से दो नौजवान लड़कों की मौत होने से परिवार वालों का रो रो कर बुरा हाल है। ये पूरा मामला डोंबेवली का है। बताया जा रहा है कि डोंबेवली के गांव देवी इलाके में ताड़ी की दुकान पर स्वप्निल और सचिन नाम के दो युवक पहुंचे और ताड़ी पी, मगर ताड़ी पीकर ये दोनों युवक घर लौट रहे थे। उसी समय रास्ते में इन्हें घबराहट और बेचैनी होने लगी, जिसके बाद स्थानीय लोगों ने दोनों नौजवान युवकों को अस्पताल पहुंचाया, मगर डॉक्टरों ने इन दोनों युवकों को मृत घोषित कर दिया। वही बताया जा रहा है कि दोनों युवकों ने ताड़ी ज़्यादा पी ली थी, जिसकी वजह से इनकी मौत हुई है। मगर इस घटना के बाद ताड़ी बेचने वाला व्यक्ति फरार है। वहीं पुलिस ने इस पूरे मामले में 304 यानी कि गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया है, और आगे पुलिस इस पूरे मामले की जांच पड़ताल कर रही है कि आखिर ताड़ी में ऐसा क्या मिला हुआ था जिसको पीने के बाद इन दोनों युवक की मौत हो गई। प्रकार असा आहे, रात्री चौघ जण त्या ठिकाणी ताडी पिण्यासाठी गेले होते। कोपरगावच्या बाजूला एक ताडीचं दुकान आहे, त्या ठिकाणी ताडी पिण्यासाठी गेले होते। त्यातले दोघं जण लवकर गेले होते मित्र, दोघे जण नंतर गेले। ते ताडी पिऊन एक जण त्यातला ताडी पिऊन निघून गेला, तो ट्रॅकवरती पडला। ते एकाने पाहिलं, त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला आणि खाली दाखवलं, ताडीच्या दुकानामध्ये दाखवला। तर त्याने त्या मित्राने ओळखला, अरे हा मित्र आत्ताच गेला पडला, म्हणून तो गेला त्याला हे करायला, त्याला पण चक्कर येऊन खाली पडली। मग तिसरा मित्र होता कोराडे नावाचा रिक्षावाला, त्यांनी नुकतीच प्यायला सुरुवात केली होती। मग त्यांनी असं पाहिल्यानंतर लगेच त्यांना रिक्षात घातलं दोघांना पण, आणि ॲडमिट केलं। तर त्यातलं दाखल होण्यापूर्वी ते मयत झालेले आहेत। तर सदर प्रकाराबाबत तो जो ताडीचालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोघांना काही झालं नाही, फक्त दोघांना झालं आहे, म्हणजे याचा अर्थ ते ओव्हरडोस, ताडीचा ओव्हरडोस झाल्यामुळं ते मयत झालं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सर, यामध्ये एकूण किती जणांनी दारू ती ताडी पिली होती? असं त्यावेळेस ते चौघ जण एकत्र पिले होते, चौघ जण, परंतु या दोघं जण नंतर आले होते, या अगोदर गेले होते। बाकीची प्रकृती कशी आहे काय? नाही, ते ओके चांगले आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही। त्यांनीच त्याला ॲडमिट केलं ना, त्यांची मेडिकल चेकअप पण केली, त्याला काही नाही त्रास वगैरे काही नाही।